टीका मी जे हातपाय तोडण्याची भाषा केली ना ह्याची टीका होऊ दे। अजूनही आम्ही आमच्या मुंबईचे पोलीस शहीद झाले ना यांचे या जखमा विसरलेले नाही आहेत। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सर, दशा पद्धतीने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा विषय निघालेला आहे, पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार दिसतील अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपण ट्विट करून विरोध केला होता, मात्र पुन्हा ही चर्चा का होती? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्यापासून अशी भूमिका राहिलेली आहे। आम्ही सदैव पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तान मनोरंजन क्षेत्र निगडीत सगळ्यांना आम्ही विरोध करतो आणि करत राहू। पण एक नक्की सांगतो की कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र नवनिर्माणचं नाही ताकद ठेवते की पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट प्रदर्शित होणार नाही। सीमा हैदरच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपट बनवण्याचा विषय चालू झालेला आहे। निर्मात्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुंबईत येऊ, आम्ही चित्रपटाचं शूटिंग करू। मनसे कशा पद्धतीने विरोध करणार आहे? कारण की मनसेची भूमिका माहीत असताना सुद्धा अशा पद्धतीचं खरं तर जे काम आहे ते मुंबईमध्ये आणि भारतामध्ये होताना पाहायला मिळतं। मला असं वाटतं की त्यांना जे हवंय पब्लिसिटी ते मी त्यांना देणार नाही। मग अशा कुठल्याही प्रकारचं येऊन ते त्यांनी छान या छान शूटिंग करा, चांगले खर्च खूप फारसे खर्च करा, इकडच्या लोकांना रोजगार मिळेल, नक्की विरोध करणार नाही की त्यांना जे हवंय मुद्दा म्हणून काही अशा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न दिवसू दे ना। योग्य वेळी योग्य आवाज दिसेल ना तुम्हाला, खर्च करायला इकडे चित्रपट बनवाल प्रदर्शित कुठे करणार तो तुम्हाला पाकिस्तानमध्ये जाऊन मग करावा लागेल, कारण हिंदुस्थानमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार नाही हे नक्की। पण तुम्ही जशा पद्धतीने हातपाय तोडण्याची भाषा केलेली आहे याच्यावर सुद्धा आता आक्षेप आणि टीका टिप्पणी होऊ शकते? माझ्या टीका मी जे हातपाय तोडण्याची भाषा केली ना ह्याच्यावर टीका होऊ दे। अजूनही आम्ही आमच्या मुंबईचे पोलीस शहीद झाले ना यांचे या जखमा विसरलेले नाही आहेत। आमचे चांगले मुंबईचे पोलीस ऑफिसर्स शहीद झालेत, सीमेवर जवान मारले जात आहेत, आणि आम्ही काय यांची थेर इकडे बघायची पाकिस्तानी कलाकारांची गरज काय तुम्हाला? आणि काय हिंदुस्थानमध्ये कलाकार नाही आहेत, हिंदुस्थानमध्ये गायक नाही आहेत, हिंदुस्थानमध्ये टॅलेंट नाही आहे, काही गरज नाही आपल्याला काय करा म्हणजे पाकिस्तानी कलाकारांची। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।